लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। खर मे माथाड़ीना प्राधान्यन कुछ ही सरकार असो पाहिलं पाहिजे, कारण आज अत्यंत मेहनत घेऊन मालाची चढउतार नेण होते म्हणून आपल्याला अन्नधान्य किंवा जीवनावश्यक वस्तू प्राप्त होतात। आता मी काही सरकारचा भाग नाही, मी विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी आलो आहे आणि शेवटी विरोधी पक्ष नेता म्हणून लढणं मागणं ही त्या ठिकाणी आमची भूमिका राहील। आपल्याला कल्पना असेल, गेल्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांनी जे जे या ठिकाणी शक्य होतं त्या मागण्या तडीस लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे। मी त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून माथाडींच्या घरासाठी त्या ठिकाणी आपण अत्यल्प व्याजदरात त्या ठिकाणी पैसे उपलब्ध विना सहाय्यास विना विलंब दिले, त्याच्यामुळे माथाडींच्या बाबतीत संवेदना आम्हाला आहेत। या सरकारला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगून प्रसंगी त्या ठिकाणी भांडून त्या ठिकाणी लढावं लागलं तरी लढून या माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्नसुद्धा निश्चितपणे आम्ही मार्गी लावू अशा प्रकारचा विश्वास आहे। तर या ठिकाणी माथाडींच्या खांद्याला कांदा लावून ते जे जे आंदोलन लढा उभारतील त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत असू। विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा माथाडींच्या विषयावर त्या ठिकाणी सभागृहामध्ये आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देऊ। मला वाटतं अत्यंत बालिशपणाचं वक्तव्य आहे। आता प्रकाश जावडेकर हे केंद्रातल्या सरकारमधले मंत्री आहेत, ते अथॉरिटी म्हणून त्या ठिकाणी सरकार म्हणून एखादी आकडेवारी जाहीर करतात। सचिन सावंत का आकडे तज्ज्ञ नाहीत, सरकारचा भाग नाहीत की कुठल्या डिपार्टमेंटचा भाग नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या त्या आकडेवारीला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। मागच्याच वेळेला 3% लसीचा अपव्यय त्या ठिकाणी 3-4 लाख लसींचा होता, ही वस्तुस्थिती जनतेसमोर आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला अजिबात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। रोज त्यांना मीडियात काहीतरी बोलावं लागतं म्हणून आज शोधलेला त्यांनी हा नवीन त्या ठिकाणचा विषय आहे। आणि केंद्राचे पंतप्रधान केंद्रातील नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर अशा प्रकारची टीका करण्याएवढे सचिन सावंत अजून मोठे नेते झालेले नाहीत, अजून त्यांना खूप वेळ त्या ठिकाणी द्यावा लागेल। मला वाटतं अशा प्रकारच्या संकट काळामध्ये राजकीय एकमेकांवर टीका टिप्पण्या करण्यापेक्षा कोविडचं संकट कशा पद्धतीनं आपल्याला हाताळता येईल याच्यावर जास्त भर दिला तर बरा होईल। हे काय राजकीय वादविवाद टीका टिप्पण्या करायची वेळ नाही, याचं साधं भान आणि जाणीव मला वाटतं असायला हवी। एक लक्षात ठेवा, कोर्टावर ज्यादा टीका टिप्पणी करणं योग्य नाही। या ठिकाणी सुजय विखेंची बाजू घ्यायचंही कारण नाही, परंतु त्यांची भावना अत्यंत पवित्र होती, प्रामाणिक होती की लोक मरत असताना त्या ठिकाणी कायदेभंग झाला तरी मी करेन अशा प्रकारची भूमिका त्यांनी लोकांच्या जीवितांचं रक्षण त्या ठिकाणी करण्यासाठी केली होती, जरी त्याचं समर्थन करता आलं नाही तरी, आणि तिथल्या अनेक शेकडो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळालेलं आहे। माझं फक्त टीका करणाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे, रोहित पवार आमदार यांनी त्या ठिकाणी मारुती व्हॅनमध्ये बॉक्सेसच्या बॉक्सेस भरून जाताण्याचं ट्विट केलं, ते त्या ठिकाणी वाटली गेली, त्याबद्दल कोण बोलत नाही। राजेश टोपे मंत्री यांनी त्या ठिकाणी 10,000 सरकारची त्या ठिकाणी रेमडेसिवीअरचा छायाचित्र आपण वाटतानाचं पाहिलेलं आहे, आणि त्यामुळे मला वाटतं त्या ठिकाणी आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा अशा प्रकारच्या भूमिकेतनं बघणं योग्य नाही। या ठिकाणी कुणी चुकीचं करणं योग्य नाही, परंतु लोकांचा जीव जात असेल तर सुजय विखेसारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी पुढे येतात। नाही, मला वाटतं त्या ठिकाणी महाडिक धनंजय महाडिक जे आहेत त्यांचं निर्विवाद त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित होईल। याचं कारण गोकुळ उभा करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। कुठलीही संस्था, कुठलंही अभियान, कुठलंही चळवळ कधीतरी कोणाला झटका आला म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला शिरायचं आहे असा प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या संस्थेत जाता येत नसतं, त्या संस्थेसाठी योगदान असावं लागतं, ती संस्था वाढवण्यासाठी कष्ट करावे लागतात,
आणि मला वाटतं धनंजय महाडिक परिवारानं गोकुळ वाढवण्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग घेतलेला आहे, भूमिका निभावलेली आहे आणि त्या आधारे त्यांना तिथले सभासद आणि जनता पाठबळ देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खरं म्हणजे संजय राऊतांचं वक्तव्य आश्चर्यकारक वाटतं. खरं म्हणजे संशयाची सुईच त्या ठिकाणी कोणाकडे जाते हे आपण गेल्या 2 दिवसामध्ये सर्व चर्चा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहतोय, ज्याच्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केला आणि त्यामुळे सुरक्षेची मागणी संजय राऊत यांनी करण्यापेक्षा राज्य सरकारमधले ते महत्त्वाचे एक नेते आहेत, या राज्याचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांना संरक्षण द्यायला अडवलंय कुणी आणि केंद्राला सांगण्याची आवश्यकता नाही, ऑलरेडी केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं किंवा आपण काय करायला पाहिजे याच्यावर मला वाटतं संजय राऊतने विचार करावा. केंद्राने त्या ठिकाणी आधार पुनावाला यांना सुरक्षा पुरवलेलीच आहे, आणखी अत्यावश्यक वाटली तरी केंद्र सरकार निश्चित त्या ठिकाणी पुरवेल. ना आता नाही, कालही करोनासाठी एकत्र लढण्याची आवश्यकता होती, आजही आणि उद्याही आहे. निवडणुकीच्या ठिकाणी निवडणुका, परंतु कोरोनाच्या संकटामध्ये या ठिकाणी सर्वांनीच एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं संजय राऊत यांनी त्या ठिकाणी केवळ बोलण्यापेक्षा कृतीतनं त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित येण्यासंदर्भात भूमिका निभावणं आवश्यक आहे.